नमस्कार मित्र हो चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला होणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा यत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यत्ता आठवी या परीक्षेचे हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे किंवा प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे हा आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे मित्रांनो अगदी दोन मिनटात आपल्याला या ठिकाणी पूर्ण प्रोसेस पा मी सांगणार आहे पा आणि प्रवेशपत्राचे प्रिंट कसे घ्यायची आणि प्रवेशपत्र पी डी एफमध्ये कसे डाउनलोड करायचे ही सर्व सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करू प्रथम आपले ब्राउझर ओपन करा ब्राऊझरमध्ये आपल्याला सर्चमध्ये टाकायचं पहा एच टी टी पी एस स्लॅश पी यू पी पी एस एस डॉट एम एस सी स्कॉलरशिप एक्झाम डॉट इन अशा प्रकारची वेबसाईट आपल्याला टाकायची या ठिकाणी ही पहा ही सर्च केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेचं आपल्याला होम पेज दिसते पहा या ठिकाणी शिष्यवर्ती परीक्षा दिनांक सतरा दोन दोन हजार एकोणीस ऐवजी चोवीस दोन दोन हजार एकोणीस रोजी घेण्यात येईल अशा प्रकारे परीक्षेचा बदललेला दिनांक या ठिकाणी दाखवत आहे आपल्या या ठिकाणी पहा आपल्या डाव्या हाताला शाळा नोंदणी आणि शाळा लॉग इन आहे तर आपल्याला शाळा लॉग इनला या ठिकाणी क्लिक करायचे आणि या ठिकाणी आपला शा शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसबाबतच्या सूचना या ठिकाणी देण्यात येत आहे की दिलेल्या आहेत या ठिकाणी आपण ते वाचू शकता त्यानंतर तर शाळा लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचा युडा क्रमांक या ठिकाणी फिलअप करायचा नंतर या ठिकाणी पासवर्ड टाका या ठिकाणी तो पासवर्ड टाकायचा जो आपण शाळा नोंदणी करताना किंवा फॉर्म भरताना टाकला होता तो पासवर्ड या ठिकाणी टाकल्यानंतर लॉग इनला सबमिटला क्लिक करा आणि सबमिटला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं लॉग इन होईल या ठिकाणी आपल्या शाळेचं लॉग इन झालं आहे या ठिकाणी एक सूचना आहे पहा विद्यार्थी आवेदनपत्रातील आरक्षणाचा प्रवर्ग व विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम या बाबी व्यतिरिक्त इतर माहिती दिनांक तीस अकरा अठरा रोजीपर्यंत बदल करता येईल म्हणजे ही वेळ निघून गेली आहे या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांची यादी दिसते बा डॅशबोर्डमध्ये याच्यानंतर पुढे प्रिंट फॉर्म आणि शेवटी प्रिंट ॲडमिट कार्ड या ठिकाणी आपल्याला दिसतंय की आपल्या कोण ज्या मुलांचं आपल्याला हॉल हॉलटिकीट प्रिंट करायचं आहे या ठिकाणी आपल्याला दिसते बा विद्यार्थ्याचं नाव आणि त्याच्या शेवटच्या रखान्यामध्ये ॲडमिट कार्ड आहे त्याला क्लिक केलं आपण तर अशा प्रकारे आपल्यासमोर विद्यार्थ्याचं ॲडमिट कार्ड येत आहे पहा म्हणजेच प्रवेशपत्र की जी आपली परीक्षा चोवीस तारखेला होणार आहे आता या प्रवेशपत्राची प्रिंट कशी घ्यायची प्रवेशपत्राची प्रिंट घेण्यासाठी बघा उजव्या कोपऱ्यामध्ये तर या ठिकाणी प्रिंट डाउनलोड हा ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून बी पी डी एफ सेव्ह करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट याची प्रिंट ही देऊ शकता या ठिकाणी दोन सीट आहेत अशा प्रकारे आपण आपल्या विद्यार्थ्याचं हॉल तिकीट डाउनलोड करून प्रिंट करू शकतो आणि त्याची पी डी एफ घेऊ शकतो किंवा त्याची प्रिंट करू शकतो या ठिकाणी मी प्रिंटला क्लिक करतो अशा प्रकारे आपण प्रिंट झालेलं आहे नंतर याच्यानंतर आपण बॅग घेऊन दुसऱ्या विद्यार्थ्याचं आता या ठिकाणी पाचवी सातवी आठवी आहे तर जेवढे आहेत या ठिकाणी दहा विद्यार्थी आहेत नंतर नेक्स्ट केल्यानंतर पुढचे दहा आणि नेक्स्ट केल्यानंतर शेवटचे शे जे विद्यार्थी असतील जेवढे विद्यार्थी असतील या ठिकाणी डॅश डॅशबोर्डमध्ये आपल्याला दिसत आहेत अशा प्रकारे आपण त्या विद्यार्थ्याच्या समोरच्या ज्या प्रिंट ॲडमिट कार्ड हा रखाना आहे याच्यामध्ये क्लिक करून आपण विद्यार्थ्याचं ॲडमिट कार्ड प्रिंट करू शकतो आणि डाउनलोड करू शकतो व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा అని నోటిఫికేషన్ బిల్ ప్రేస్ కరా